मी महेंद्र किशनराव शिंदे या महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी सेवक संघाचा आदिवासी सेवक राज्यपुरुषित आदिवासी सेवक आहे आणि या संघटनेचा राष्ट्रीय महासचिव आहे. राष्ट्रीय प्रधान जनजाती संघटन का साहेब जे आहे जे आमच्या राज्याच्या उत्थानाच्या संदर्भात त्याच्या शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक बोलीभाषिक आर्थिक आणि तुमच्या कर्मचाऱ्याच्या ज्या सेवाभरती आहेत त्या भरतीच्या संदर्भात म्हणजे बॅकलाग आहे त्यांच्या संदर्भात सगळ्याशी म्हणजे शासनाशी पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करून त्यांना न्याय मिळून द्यायच्या दृष्टीकोनातून मी पत्र करतो. आदिवासी महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोष्टी हे हलवा कोष्टी म्हणून सवलती घेत आहेत. मंदिरवारून सवलती घेत आहेत. धोबा धोबीमधून सवलती घेत आहेत. धनगर धनगरमधून सवलती घ्यायच्या प्रयत्नात आहे. हे सगळे बोगस आदिवासी आहे आणि हे आदिवासीच्या खऱ्या आदिवासीच्या हक्कावरती आपले गदा आणत आहे. तर या संदर्भात हे संघटन शासनाला निवेदन देऊन विरोध करेल, प्रसंगी आंदोलनसुद्धा करेल, धरणे आंदोलन निदर्शने वगैरे करेल आणि त्यांचे हक्क आणि त्यांच्या जमिनी बळकवण्याच्या संदर्भात एक मोठं आंदोलन तयार करेल. या शासनातला शासक वर्ग जो आहे हा शासक वर्ग भ्रष्ट मार्गानं खोटे बिलं लावून त्या सगळ्या योजनेचा बट्ट्याबळ करत आहे. आमचा आजपासून नाही तर 1975 आदिवासी विकास विभाग तयार झालं विद्यार्थी दशेमध्ये असतानापासून मी हे आंदोलन करत आहे आणि आम्हाला आमचा तुमच्या शब्दावर ठाम विश्वास आहे तुमच्या प्रश्नावर की हे बोगस पूर्णच्या पूर्ण योजना चालवल्या जात आहेत आणि सरकारचा पैसा चुकीच्या मार्गानं हे पदाधिकारी अधिकारी हे त्याचा फिराफिरी करत आहेत. काय शहरी नक्षलवादी म्हणून संबोधलं जात आहे अजूनपर्यंत असं काही कुणावर गुन्हे लादले नाहीत. परंतु गडचिरोलीमध्ये मात्र कोणताही आदिवासी जर समाजाच्या हिताचं काम करत असेल तर त्याला नक्षलवादी म्हणून त्याला पकडलं जातं याची प्रत्यक्ष आम्ही अनुभव पाहिला. शासनाने आणि प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने जर आदिवासी समाजाच्या योजना त्यांच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून दिल्या तर खऱ्या अर्थानं त्या माणसाला थोडाफार लाभ होऊ शकतो. पण अजूनपर्यंत 70 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या 70 वर्षामध्ये अजूनपर्यंत असं झालं असं कुठं बघायला मिळालं. मध्य प्रदेश संजू सयाम संघटना सर जी, आदिवासी समाज की महिलाएं पीछे हैं ये तो हम मानते हैं लेकिन कहीं ना कहीं पहले चल रहा था ऐसा, लेकिन अभी की कंडीशन में कहा जाए तो सभी महिलाएं शिक्षित हो रही हैं और ये तो स्वयं के ऊपर भी डिपेंड करता है कि हमको योजनाओं का लाभ लेना चाहिए और यदि योजनाओं का लाभ लेना है तो हमको खुद को पहल करनी पड़ेगी, खुद को सामने आना पड़ेगा हमारी मातृशक्ति. सर इसका क्रियान्वयन तो होता भी है और नहीं भी होता है कहना चाहिए क्योंकि काफ़ी हद तक के लाभ नहीं मिल पाता है, लेकिन इसमें काफ़ी हद तक हम ये भी सोच सकते हैं कि ये हमारी भी समस्या है, हमको अपनी समस्या लेके जाना पड़ेगा ना. हम अपनी समस्या लेके जाएंगे तो ऑलरेडी जो भी उच्च अधिकारी है, जो भी कमिश्नर है, जो भी मंत्री है तो वो अपने संज्ञान में लेके उसका क्रियान्वयन करेंगे. प्रयास तो करना चाहिए. समाज को हमारा यही मैसेज जाना चाहिए कि हमारे जो महापुरुष थे धीरज सुधा पाठक और उनका जन्म स्थान है आपके महाराष्ट्र गोंदिया के पछाड़गढ़ और वहीं शहीद भी हुए तो अभी भी उनकी जो समाधि स्थल है उनका है वहाँ अभी. और हम चाह रहे हैं कि हमारे महापुरुष को हमारे इतिहास को हम ही सामने लाएंगे. तो आज उनका अवतरण दिवस था तो हमने आपके नागपुर में रवि भवन में उनका अवतरण दिवस मनाया. लगभग 12 राज्य के प्रधान समुदाय के हमारे सगाजन आए हुए थे और समाज तक मैसेज तो जाना चाहिए, हमारे समाज को भी मैसेज जाना चाहिए, सरकारी योजनाओं का लाभ मिले ये भी मैसेज जाना चाहिए ना सरकारी तंत्रों तक.